that career which will satisfy you the most, not only for the first time, but throughout your life. That is the parameter you apply. Then you select that field. मला आयएस काय होईल तर मला शाळेत माहित नव्हतं, कारण मला आयएस काय होते मला माहित नव्हतं. लेट मी व्हेरी क्लिअर अबाउट इट. जिल्हा परिषद शाळेत तुम्ही गावाकडचे असाल तर माहित असेल, मी मला संस्कृत विषय असतो हे सुद्धा माहित नव्हतं होईपर्यंत, कारण आमच्या शाळेत कधी नव्हतं. आम्हाला ज्यावेळेस टाइम टेबल भेटलं त्यावेळी संस्कृत दिसला मला सुट्टी होती म्हणून. आय नेव्हर न्यू दॅट्स अ फॅक्ट, आय एम नॉट जोकिंग, दॅट्स अ फॅक्ट. आय नेव्हर न्यू संस्कृत हा विषय असतो हे मला माहित नव्हतं. टीव्ही काय आहे हे मला आठवीपर्यंत माहित नव्हतं. न्यूज पेपर फॉर द फर्स्ट टाइम गावात बघितला मी नववीला, अँड दॅट्स नॉट इन द 70s, हे ऑल दिस इज लेट 80s अँड अर्ली 90s, असं काय खूप अगोदरच नाही. आय नेव्हर न्यू. आई वडिलांनी शाळेत टाकलं तून गेलो, नथिंग एल्स. शाळेत काय करायचं असतं, शाळेत शिक्षकांना सांगतात शिकायचा, अभ्यास करायचा करायचा, नथिंग एल्स. मग शाळेत मला माहित नव्हतं मला काय व्हायचं, मग आपण शिकतो कसं हे कोण माहित नाही. कदाचित आपल्या बऱ्याच जणांना नव्हतो, आता कदाचित आईवडील सांगत तू राहायचं ठेवायचं यासाठी ठेवायचं. माझे वाईवडील शेतकरी होते म्हणून मला त्यांना माहित नव्हतं, त्यांना एवढं माहित होतं शिकलं चांगलं होतं एवढं त्यांना माहित होतं नाही ना. ग्रेट गुड लर्नर, आणि ते अशिक्षित असताना त्यांना ते महत्व कळलं, दॅट्स ब्युटी ऑफ इट. आणि म्हणून ते टाकलं. दहावी झालं, मोठा माझे मोठे बंधू जे होते ही वॉज ग्रॅज्युएटिंग, आणि आमचं पहिलं जनरेशन शिकलेलं. आमच्या वेळी मी स्वतः शेती दहावीपर्यंत केलेली, बाय 10 वर्ष मी स्वतः शेती केली. सो शाळेत असताना गावाकडे आपली कॅपॅसिटी करतोच, किती प्रमाणात करतो हा वेगळा विषय असतो, पण बँडला जे आपण कामं करत असतो. पण मी फुल फ्लेज केली, कारण आय डीड नॉट हॅव ऑप्शन, आमच्या फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम असतील त्याच्या म्हणून केले. मोठे बंधू ग्रॅज्युएट होत होते आणि म्हणून त्यांनी मला औरंगाबादला नेलं. आणि वासरात लग्न काय शनि का शाळेत असताना मी पाहिला असं सर पैसे कुठून तरी आज होतं, जे काय करायचं ते व्यवस्थित करायचं, सिस्टमॅटिक करायचं, दोन देते गव्हर्न साईड लायच हो काय पास करून करू. म्हणून 11वी 12वी सायन्स केलं, नॉट बाय डिफॉल्ट मी बी घेतलं ना, बाय चॉईस डी घेतलं. 12वी आय कुड हॅव गॉन, आय वॉज पी मॅथ्स बायोलॉजी दोन्ही ऑप्शन होते कॉम्बिनेशन, अँड आय कुड हॅव व्हेरी वेल गॉट ऍडमिशन फॉर मेडिकल कॉलेज एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेज. त्यावेळेस माझा 89-90 ग्रुप होता, दॅट इज वे बॅक इन 93. So I did choose, I'm not advised my elder brother, BA by choice, not by chance, by default. My default I get it, by choice. So right with the wrong with that, that's debatable. That's debatable. Maybe I'm a doctor only who should cross to. That's debatable. बंधूंनी सांगितलं घेतलं, बंधूंनी जो काय त्यांचा विचार केला त्यांना वाटलं की यूपीएससी करताना हा इकडचे सोशल सायन्स ऑप्शन घेऊन लवकर होऊ शकतं. जरा बंद थिंकिंग. Supposing I was not selected, would that decision be right or wrong? So whatever your decision, you have to support by your efforts. Supposing I had, jay mantat wrongly, MBBS getla asta. I'm a doctor zhala asta, mu maji UPSC karayi jimpo. I'm happy, I'm MD, pediatric, gynecologist, super specialist, I'm earning crores and crores of rupees. Would I be speaking for you? Maybe, I don't know. But definitely not in this form. Would I be contributing the way I am contributing today? For last 10 years I have been working in this public sector, right from Nagpurcha, Gava Pasunte, Itparanta. Saga tika ni ka kaam kele. By the way, daru vashi maji badli hoti, so mala gaya. Mumbai mein samjha mi AIIMS madun pediatric zalo asto. दिल्ली पुणे मुंबई एका ठिकाणी मस्त प्रॅक्टिस केली होती, एका मला कोण टच करू शकलो असतं, मला पाहिजे तशी गाडी पाहिजे तसं बंगला त्याप्रमाणे राहिला होता, आराम केला असतं मग. सो माझ्या फॅमिलीला दरवर्षी माझ्या वर्षी खुणाची गरज पडली नसते, दररोज पेपरमध्ये मला कोणी शिव्या देते कोण हे होते, पण दॅट्स द चॉईस आहे, दॅट्स द चॉईस. प्रत्येक जॉबचे प्रत्येक करिअरचे दोन्ही बघायचे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. बिल गेट्सला जरी सांगितलं त्याला पण नेगेटिव्ह बघू लागते, असं नाही की ही इज द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. नो, नोबडी इज हॅपीएस्ट हिअर.
And everybody is happy here. It's up to you. You want to be the happy or not to be happy. Either situation with happiness, manla paye. Probably that should motivate you to make others also happy. And to conscious decision by conscious decision. Me ask them, chal karne PDA yeh bhi dalo to PDA team mein yehle prakar practice ki jaati. Mala motor pe ki aisa unki Porsche gaadi yehle jaati. Aari motor gaadi ki kaise karu? Me aane ke liye. But me tezer bichara ki no, I can contribute not only me but thousands of 14 lakh citizens like in Mumbai madhe sakla sevi sevi suvidha na to prayatna karte. Me na I may not be able to give everybody everything, but by being in this post, I am able to provide better services, which in a private sector is not possible. Not possible. Dhirubhai Ambani or somebody Ambani or Tata Birla are great persons. I am not denying that. I am not saying they are bad persons. They are really good people. They are entrepreneurial people. But if you were to be employed as a CEO of Tata or Birla or Ambani Group, and if you are given a choice to become a municipal commissioner of Mumbai, what would you choose? Who choose CEO? No. Okay. Who choose to be municipal commissioner? Why? As a CEO, Ambani, you serve thousands and thousands of people. But the point is, there we will be working for some person. Like here only you are working for some person. You are working for chief minister. Here we are dealing with people. There also you are providing mobile services to everybody. That is mandatory. Is there? So why would you choose both? CEO has more bucks. Commissioner what? 1 lakh pagar maximum. Mata tu 1 lakh nahi baithe gaya. Really, I'm not joking. तुमच्या मनात काहीतरी असेल ना, याला 50 लाख वर पाहिजे असं काहीतरी. Why would I be CEO? CEO somebody else. बरं बघू का CEO टाटा बिर्ला anybody. आता बरं त्याने हा तुमचे होते. Yes. Why? काय सॅटिस्फॅक्शन? तो म्युनिसिपल कमिशनर. Now tell me, CEO अंबानी ग्रुप सर रिलायन्स राईट अंबानी ग्रुपचा सीईओ कोण आहे माहिती आहे का नाही तुकाराम म्हणजे माहिती आहे आय एम नॉट डिनाइंग एनी पोझिशन आय एम जस्ट मेकिंग अ कंपॅरिझन हाऊ शुड यू मेक अ चॉईस आय एम ट्राइंग टू टेल दॅट CEO white nahi, bilkul nahi. They are also contributing to nation building, please understand. But the difference is here. Basic difference. In private company, you work for a particular individual, only one. That's the chairman of your company. That's the chairman. In Reliance, you work for Ambani, nobody else. Whatever you say. Mujhe satisfaction milta hai, milta hai. Pagar milega, koi chinta nahi. Pagar se satisfaction ka fine na. But money, inka naam otherwise also. Otherwise also. As a commissioner, Navi Mumbai, I am working with 14 lakh people. I am trying to change life of 14 lakh people. Navi Mumbai Commissioner, Mumbai Commissioner is 1.25, 1.70 crores. 1 crore 70 lakh rupees. Chief Secretary of Maharashtra is trying to work for 11 crore people. The difference between two services, public sector and private sector, is this. You work for public at large in public services. In private services, you work for a particular individual or particular group of individuals. And the criteria by which you will be judged is only one. That is whether you are increasing the profitability of the company or not. That's the private sector. In public sector, profitability is not a concern. Whether you are improving the lives of the people, making better, that is the criteria. That's very difficult criteria, but that's the criteria. आणि म्हणून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन कशात भेटतं हे तुम्हाला वाटायचं प्रत्येकाचं सॅटिस्फॅक्शन वेगळं असू शकतं प्रत्येकाचं सॅटिस्फॅक्शन वेगळं असतं कारण एवढी ह्युमन इंडिव्हिज्युअल इज समथिंग डिफरंट युनिक गुड ऑर बॅड असं म्हणणार नाही सगळेजण चांगले असतात तुम्हाला जे आवडतं की लाईफ लॉंग तुम्हाला फक्त पैशांना वाटत असेल तर तुम्ही पैशांना करणार काही प्रॉब्लेम नाही
Tata Industrialization, there is a prime minister for Tata and Reliance, Jambani. What is the difference? Which one is the biggest company now? Both of the Fortune 500 in the world? Fortune 500 company is the biggest company. त्याच्या पण दोन्ही कंपन्या आहेत का? कोण म्हणतो टाटा फॉर्च्यून 500 आहे, फॉर्च्यून 500, फॉर्च्यून 500 इज टॉप मोस्ट 500 कंपनीज ऑफ द वर्ल्ड बाय टर्नओव्हर अँड प्रॉफिट. अँड रिलायन्स आहे माहित नाही आहे की नाही? किती टर्नओव्हर सांगता येईल का? टाटा किंवा कोणत्या दोन कंपनीचा बेसिकली टाटा मधलं काम करण्याची पद्धत तिथलं कल्चर वेगळं आहे. टाटा इज द फर्स्ट पर्सन टू स्टार्ट मेनी थिंग्स इन इंडिया. टाटा कंपनी इवन फर्स्ट इंडियन मेड कार इंडिका होती आफ्टर डिफरंट फेल्युअर्स, राईट? तर तिथला सॅटिस्फॅक्शन त्या तिथल्या कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा कामगारांचा वेगळा असणार आहे, रिलायन्स मधल्या यांचा वेगळा असणार आहे. म्हणून प्रायव्हेट सेक्टरला जरी म्हटलं त्याच्यामधलं कोणत्या तुम्ही सॅटिस्फॅक्शन हे तुम्हाला चूज करावं लागणार. नुसतं पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर म्हणून चालणार नाही. तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये खूप आवडेल, राईट? मला इंजिनिअरिंग मध्ये आवडेल, सो आय वॉन्ट टू इंजिनिअर क्रिएट सम प्रॉडक्ट. तो प्रॉडक्ट तुम्ही प्रायव्हेट कंपनीसाठी करू शकता आणि गव्हर्नमेंटसाठी करू शकता. इंजिनिअरिंग नॉलेज तेच आहे, इंजिनिअरिंग स्किल तुमच्या त्याच आहे, त्याचा यूज कसा करायचा ते तुमच्या विचारात ते सॅटिस्फॅक्शन आहे. म्हणून तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये लाईट चांगलं करण्याचं तुम्हाला चांगलं वाटतं ते प्रायव्हेट साठी प्रॉफिट कमवण्यासाठी करायचं आहे का सॅटिस्फॅक्शन कमवण्यासाठी? आता काय झालं तर प्रायव्हेट मनी ओरिएंटेड असल्यामुळे कदाचित त्याच्यामध्ये त्याला सॅटिस्फॅक्शन भेटत असेल, बट दॅट्स नॉट द एंड. दॅट्स व्हॉट आई एम, मनी इज नॉट द एंड. तुम्हाला रिक्वायर असेल, तुमची लाईफ स्टाईल चांगली करणार असेल, एक्स वाय झेड पर्यंत लागत असेल, दर महिन्याला एक 10 कोटी रुपये लागत असतील, त्याच्या पुढे सॅटिस्फॅक्शन लेवल जी असते ऍट द एंड ऑफ द डे, ज्यावेळेस मी घरी बेड मध्ये जातो त्यावेळेस मला हा सॅटिस्फॅक्शन घेतलं, येस आय हॅव डन व्हॉट आय वॉन्टेड, पुढे एवढं जर सॅटिस्फॅक्शन भेटलं तर दॅट इज व्हॉट यू वर्क फॉर. आणि कुणी जर तुम्हाला म्हणलं येस हॅव डन गुड थिंग, दॅट सॅटिस्फॅक्शन. मला कोणतरी चांगलं म्हणावं, मला कोणतरी बेस्ट म्हणावं, माझ्या फील्ड मधला अमंग टॉप म्हणावं, ही आपली सॅटिस्फॅक्शनची ऍक्च्युअलची डेफिनेशन. अनफॉर्च्युनेटली आपण शॉर्ट सर्किट डेफिनेशनकडे जातो, लॉंग सर्किट जात नाही, कारण त्यावेळेस आपण एंगेज मध्ये असतो, राईटली सो, की आपला जॉब भेटायचा, हे करायचं, स्वतःचा पाव करायचा, त्याचा रॉक टेक नाप शूट निघलं पाहिजे. या जॉबच्या अगोदर मी जॉब केलेलं, मी लेक्चर होतो, मी फायनान्शियल अकाउंट ऑफिसर होतो, मी पीएचडी करत होतो, ऑल थिंग्स हॅपन. माझ्या पण मात्र ज्यावेळेस नाही नाही, मी आता घरून पैसे घेणार नाही, एक अटेम्प्ट सोडून दिला, म्हणलं एमपीएससी करू अगोदर, एमपीएससी लावला, 4 अटेम्प्ट लावले, 4 वर्ष गेले, मध्ये लेक्चरशिप केली 1 वर्ष मुंबईतच केली, योगेश्वर कॉलेजला, आपला इस्माईल युसुफ कॉलेज गव्हर्नमेंटचं. आणि मला माहित समजा मी झालोच नसतो, डेफिनेटली मी कोणत्या याच्यापैकी जॉब करणार नव्हतो. आय वुड हॅव डन समथिंग विच वुड हॅव सॅटिस्फाईड मी. आणि म्हणून तुमचं सॅटिस्फॅक्शन कसं जोपर्यंत तुम्ही शोधत नाही आणि ते एका दिवसात होणार नाही. बाय द वे मी आता सही की एक तासात येस मला सॅटिस्फॅक्शनचा फॉर्म्युला सापडला, मला भेटला तर आता भेटले, असं काय होणार नाही. इट हॅज टू बी गिव्हन डीप डीप थॉट. आणि ते केल्यानंतर मग तुमचा गोल वन्स यू सेट आणि त्याचे मार्ग काय, मीन्स काय आहे ते तुम्हाला देणार. कोणताही मीन्स त्याची ऑर्डर करू नका, मे बी लॉंग थोडा लागेल, हार्डशिप असेल, तो रिअल एथिकल ऑनेस्ट तुम्ही एथिकल मीन्स जर घेतले नाही, एंड इज गोइंग टू बी बॅड, बी शुअर अबाउट इट, बी शुअर. उदाहरण देऊ शकतो, पैसे कमवून हा समजा गोल असेल, राईट? दर दिवशी 1 लाख रुपये कमायचे हा तुमचा गोल आहे, माध्यम दोन्ही आहे, राईट? तुम्ही एक मॅनेजर एका कंपनीचा म्हणून 1 लाख रुपये कमावणार पर डे का? आणि मुंबईच्या सीएसटीच्या बाहेर जा, सीएसटी स्टेशनच्या इतर भिकारी असतात, ते सुद्धा 1 लाख रुपये मिळणार दिवसाला कमवतात. तुम्हाला जो पटा असेल दिवसाला कमवतो, आपण इट्स अ बिग इंडस्ट्री, ऑर्गनाइज इंडस्ट्री आहे. तुम्हाला भिकारी म्हणून 1 लाख रुपये कमवून चालेल, चालेल का? वाय
It's also skill, by the way. Big Magnus with a skill, you're super simple. I'm not joking at all. They are professional beggars, professional beggars. Top to bottom industry, दर दूषित क्या बात था यार ठिकानी तुम्हारे कहीं मूवी बगी प्लास्टिक में देख दिल मजे तो तुम यार एक्चुअल इंडस्ट्री है मुंबई में पर्टिकुलर सरली क्लाइम मुंबई में देख डोंट अंडरएस्टिमेट दैट इकोनॉमी दैट्स अ ह्यूज इकोनॉमी ह्यूज इकोनॉमी चॉइस इज योर्स तुम्हारे 1 लाख रुपए कैसे बनो चॉइस इज योर्स या पद्धतीने करू शकता त्याचे टेस्ट डिसेंट करावं लागेल तुम्हाला हिंदी मध्ये इकडे शिकवा दुसरी गोष्ट तुम्ही समजा डीवायएसपी झाले डेप्युटी कलेक्टर झाले ट्रान्सपोर्ट मॅनेजर झाले आयएएस झाले कलेक्टर झाले मला पगार भेटतो समजा 1 लाख मी 8 पॉइंट मला करप्शन करून मी 1 कोटी सुद्धा कमवू शकतो चॉईस इज युअर्स मी जर 1 कोटी कमवले असेल तर मला आज बोलवलं असतं का जोपर्यंत माहित नाही तोपर्यंत बोलवलं असतं माहित भरपूर आहे आपल्या जीवनामध्ये खूप महत्व असतं नॉट ओनली ऑल ओव्हर द वर्ल्ड ह्युमन एथिक इज डिफाइंड प्रत्येकाचं परसेप्शन वेगळं असू शकतं मग तुम्हाला लाईफ लीड करताना ते फक्त करेक्ट नसावं तर कळत एथिकल पण असावं हे खूप महत्वाचं एथिकल पण असावं म्हणजे कुठे हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जेवायला जर गेले तर काही जणांना त्यांच्या बिहेवियरमध्ये चांगलं ट्रीटमेंट भेटते काही जणांना भेटत नाही पैसे तेवढे देता तुम्ही त्याच कुठे मिळत वेळ काय बिहेवियर चेंज झाला की तुम्हाला तुमच्याकडे बघण्याचा चेंज राईट किंवा माणूस चेंज झाला माणसाचा त्याचा त्या बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला तर तुम्हाला आणि तिथेच जे टीम्स येतात त्यांना पण चांगलं भेटतं नॉन टीम त्यांना पण भेटत नाही म्हणून फक्त गोल सेट करू नका गोल सेट करण्याबरोबर तुमचा अचीव करण्याचा जो मार्ग आहे तो सुद्धा सेट करा दॅट हॅज टू बी एथिकल अँड राईट अदरवाईज इन द लॉंग रन शॉर्ट टर्म मध्ये यस यू मे गेन शॉर्ट टर्म मध्ये यू मे गेन इन लॉंग रन यू आर गोइंग टू लूज यू विल हॅव अ लॉट ऑफ प्रॉब्लम्स यू हॅव अ लॉट ऑफ प्रॉब्लम्स ड्रिंकिंग इज नॉट बॅड लीगली पण त्याचे तुमच्या बॉडीवर जे परिणाम होणार म्हणून ती एथिकली आपण ड्रिंकिंग बॅड म्हणतो लिगली सुद्धा बॅड आहे सायंटिफिक मुव्हीमध्ये ते पण बॅड आहे तुमची अल्कोहोल ड्रिंक करण्याची इंडियामध्ये गरज नाही किंवा तसा कंट्री किंवा नॉनव्हेज करण्याची गरज नाही प्रोटीन्स खूप जास्त असतात त्याच्यामध्ये हीट खूप जास्त असते आपल्याकडे ऑलरेडी आपण ट्रॉपिकल कंट्री आहोत नॉट मच नीड राईट तर ह्या ज्या गोष्टी आहेत एथिकल जे आहे ते सुद्धा सायन्स आहे ते सायन्स समजायला खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास आणि थिंकिंग त्याच्यावरती लागतो त्याला वेळ लागेल परंतु ज्याला आपण मोठा मोठी म्हणतो त्यामुळे आपण चांगल्या मार्गाने चाललं पाहिजे हे त्याच्यात एक मतदार आहे तो जर घेऊन तुम्ही चूज करा तुमचा पाथ तर डेफिनेटली यू विल बी एबल इन द शॉर्ट रन ऑर लॉंग रन टू अचीव द गोल यू राईट आता हे करत असताना डिफिकल्टी तुम्हाला येणार जसे की मला प्रश्न विचारला होता किती वेळ झाला पाहुणे पाहुणे सो आय एम लुजिंग माय टाइम ओके पॉलिटिकली प्रेशर कसं असा काहीतरी प्रश्न होता हाऊ टू हँडल इट राईट किंवा त्यांना कसं बरोबर घेऊन जातात नंबर वन आय डोंट टेक एनीबडी अलॉंग मी कुणाला बरोबर घेऊन जात नाही मी बरोबर घेऊन जातो फक्त ट्रुथ आणि तिथे घालू शकला मी माझ्या प्रिन्सिपल्सला कधीही कॉम्प्रोमाइज करत नाही त्याचे परिणाम मला बघावे लागतात आय अग्री विथ दॅट आणि ते बघतो कसं काय मला माहिती आहे मी असं केलं की माझी बदली होणार आहे मला माहिती तरी मी करतो म्हणून समजा 1 वर्षाचे आणि 3 वर्ष मी राहू शकलो असतो जर मी थोडं माझा चेंज केलाय म्हणजे काय म्हणतात आमचे समजा पॉलिटिकल बॉडी असेल किंवा जे कोणी रिप्रेझेंटेटिव्ह असेल त्याचं थोडं सांगा किती मला सांगतात तुम्ही 95% 99% बरोबर फक्त 1% आहे तर 1% अडजस्ट केलं आम्ही 99% आमचा काय प्रॉब्लेम नाही ते मी 3 वर्ष राहू शकतो इतर प्रॉब्लेम इन दिस नॉट नेसेसरी ते काय वाईटच गोष्ट सांगता असं काय प्रकार नाही असं काही समजून नका प्रत्येक गोष्ट वाईटच सांगतात नव्हे किंवा इलिगल सांगता असंही काय प्रकार
inner conscious mala allow karat nahi no that's not that yogyati manya karto yogya mara vatat nahi majya principles la patat nahi ti manya karat nahi म्हणून तीन चार वाजे एक वर्ष झालं तर चालतं बट आय एम सॅटिस्फाईड म्हणून मी जे चालतो ते प्रिन्सिपल्स वर चाललो व्हॅल्यूज वर चालतो माझ्याबरोबर कोण असतं माझे प्रिन्सिपल्स असतात माझे एथिक्स असतात माझे व्हॅल्यूज असतात आणि त्याच्यावर चालताना मी बाकी बघत नाही याच्या व्हॅल्यू जजमेंट होऊ शकतं राईट ऑर रॉंग याच्यात हे होऊ शकतं एक वर्ष तीन वर्ष राहिले तर 1% ऍडजस्ट करून यू कुड हॅव डन फार बेटर दॅन व्हॉट यू डू इन वन इयर Absolutely right, nothing. But the moment I compromise on something, I am losing on something which is much more valuable to me. That is my